Jumbo!
शिवाच्या अंतर्गत शक्तीच्या शिखाचिचनचा दोन भाग पडतात. एका शक्तीचे नाव बलाची शिवाचा आश्रय करते. दुसऱ्या शक्तीचे नाव भक्ती भक्ताचा आश्रय करते. शिवाला शिवाकडे आणणारी क्रियाशील शक्ती म्हणजेच भक्ती होय. शिवाची अनन्य भक्ती हे मोक्षाचे प्रमुख साधन आहे. मोक्ष म्हणजे वासनाक्षय चित्तवृत्तीचा नाश. मोक्ष म्हणजे शांती समाधान आंतरिक सद्विचार सद्बुद्धी निर्माण होणं हा एक मोक्ष आहे. ज्याच्या अंतरामी अंतरामी ज्याच्या परात्मास्वर वस्त्र आहे तो म्हणजे पुरुष. ज्ञान वैराग्य निवृत्ती भूमी शांती ब्रह्मस्थितीची ठरणी माझी भक्ती. भक्तीशिवाय शेकडो उपाय करते ज्ञानप्राप्ती नाही. ज्ञानाशिवाय हजारो उपाय करते मोक्ष प्राप्ती नाही. म्हणून भक्ती सर्वश्रेष्ठ होय. मानव जन्मी भक्ती सर्वश्रेष्ठ होय. कलियुगी भक्ती सर्वश्रेष्ठ होय. भगवत भाव सर्वाभूती हे ज्ञान हे भक्ती. जे जे भेटे भूत ते मानले भगवंत नीच भक्ती निश्चित जाण माझी. बाळ भारखंडे संसारित्व भक्तीसाठी आत्मतत्व महत्वाचं आहे. शरीर नष्ट झाले ते आत्मतत्व नष्ट होत नाही. ते अजनित्य शाश्वत सनातन आहे. अनुमनी लहान आहे मेरुवणी महान आहे. आत्मतत्व समजावून घेण्यासाठी भक्ती योग्य होय. भक्ती म्हणजे परमात्म्याने अनन्य प्रेम. भक्ती म्हणजे अहंकार नष्ट करणे. कोणताही हेतू न करता प्रेमात राहणे याला भक्ती म्हणतात. अहंकार मानव हे सर्वनाशांचे उद्भवस्थान होय. सौंदर्य हा शरीराचा गुण आहे. सद्गुण आत्माचे सौंदर्य आहे. प्रसन्नता ही आत्माची शक्ती आहे. प्रसन्न म्हणून प्रेमाने केलेली परमेश्वराची भक्ती म्हणजे पाप आणि पुण्यापेक्षा मनाची मोठी अवस्था होय. न पाहिलेल्या देवाला प्रेम कसं करणार. कागदवर ते देवाचे ज्ञान करून घ्यावायचं आहे. त्यासाठी आपल्याला शिवतत्वांचा आत्मजागृती हवी. आपण कोण आहोत कोठून आहोत इथे कशाला आहोत यापुढे कोठे जायचे आपण कोण आहोत. ममे वंश जीव लोके जीव भूत सनातना मन शस्त्राने इंद्रियाने प्रकृतीस्थाने कर्षति ईश्वरा सर्व भूताना हृदशी अर्जुन निष्ठते ब्रह्मात्री सर्व भूतानी यंत्रभूतानी मायाई अहम वंश वाणरो भूतना प्राणीना देह सर्वशचार आपण आत्मा आहोत देह नाही. हे परमात्मा तत्व सर्व विश्वाला आत्माने व्यापून आहे. परमात्मा आत्मरूपाने सर्वांच्या अंतर्याने लोकलेला असून तो प्राणीमात्राच्या कर्माचा कार्याचा अध्यक्ष आहे. साक्षी स्मरणात आहे. साक्षी भावाने तीर्थून जीवांच्या सर्व अवस्थांना विकसित करतो. वस्तुतः एकच परमात्मा तत्व निर्या ठिकाणी निर्या तऱ्हेने व्यक्त होते. तो या जीवांच्या कर्मानुसार नाना प्रकारचे उपयोग निर्माण करणारा परमपुरुष परमात्मा प्रणयकारी सारेचे धोक्या आणि जागा राहतो तोच खरा परमात्मा होय. अभियुगामध्ये विज्ञान हे भौतिक सुखाचे आणि विकासाचे साधन आहे. खऱ्या सुखाचा आनंद घ्यायचा असेल तर भक्ती करा. प्रत्येक युगामध्ये भक्ती सर्वोच्च ठरली आहे. नामस्मरणाच्या अवस्थेमध्ये सर्व अहंकार विकून घेता ध्यान हे सर्व एक होऊन भक्ती परानिष्ठा परानिष्ठा किंवा भक्ती परानिष्ठ किंवा भक्तिनिष्ठा सर्व प्राप्त होते. त्यावेळी ईश्वरी ज्ञान होऊन जीव ईश्वरी रूप होतो. हृदय परम पावलं भक्ती ज्ञानाच्या आयातून सेने साधे ब्रह्मज्ञान धन्य धन्य सौंदर्य. बाळ मार्कंडे तुझे अनन्य भक्ती पाहून मी ही शिवशक्ती तुझी अल्प आयुष्य एकवीस कल्प करत आहे. यमा भोपळ्या हाताने परत जा. जशी आपली आज्ञा महाराज. पाटले जय शंकराले नानासाहेब गायकवाड यांनी 150 रुपये दिले मंडळ त्यांच्या आभारी आहे.